मी उषा बल्लावार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुनाभट्टी येथे कार्यरत आहे. माझ्याकडे 3रा, 4था, 5वा वर्ग आहे. ही मुले बहुभाषिक, बहुवर्गीय व बहुस्तरीय याच्यातून आलेली आहे. माझ्या वर्गातील मुले अशा समुदायातील आहे ज्यांचे पालक छत्तीसगडवरून चंद्रपूरला बांधकामाच्या कामासाठी स्थलांतरित झाले. त्यांची भाषा आहे हिंदी. त्यांना मराठी भाषा येण्यासाठी मला अवघड जाणार आहे. त्यासाठी मी त्यांच्या भावविश्वात जाऊन संवेदनशीलपणाने आणि सर्व समावेशक पद्धतीने आणण्याचा मी प्रयत्न करतो. कसे आहे मुलांना? तुम्हाला एक छानशी माहिती आणली आहे तुमच्यासाठी. जे लोक आपल्या परिसरातले लोक कामावर जातात, कोणी बांधकामावर जातात, कोणी चुनाभट्टीवर जातात, कोणी शेतावर जातात, तर अशा ठिकाणी जाऊन मी त्यांचे फोटोज घेतले आहेत. त्यातले एक चित्र मी तुम्हाला देणार आहे. माझ्या वर्गातील मुलांचे पालक ज्या ठिकाणी काम करतात त्यांचे फोटोज मी आणलेले आहे आणि त्यांचा वापर मी माझ्या वर्गासाठी करणार आहे. आणि काही मी प्रश्न देणार आहे, त्या प्रश्नावर आधारित ते चर्चा करतील. त्यानंतर 3 गट मी करणार आहे. 3 गटामध्ये स्तरानुसार त्यांना फोटो वाटप करणार आहे. हे चित्र बघा आणि ह्या चित्रामध्ये कोण काय करत आहे, कोणचं काम चालू आहे याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा. ठीक आहे? दिशा काय दिसत आहे? का हावडा दिसत आहे. या चित्रामध्ये बघायचं आहे की हे जे काम करत आहे या ठिकाणी तुम्हाला त्या चित्राबद्दल म्हणजे कामाबद्दल कसं वाटते? एक दिवस जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला काय फिलिंग होईल याबद्दल चर्चा करा. चर्चेनुसार त्याच्या नोंदी आपल्या वहीवर नोंदवल्या. तुम्ही जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये आपण काय काय डिस्कशन केलं, काय काय प्रतिसाद मिळाला आपल्याला ते तुम्हाला सांगायचं. हा प्रवलिका, तू सांग बरं बेटा, तू तिथे त्या जागी राहून काय केलं असतं? मी असती तर या चित्रात मी सकाळी उठून पटपट जेवण बनवली असती, मग डब्बा बांधली असती, मग डब्बा बांधून कामाला गेली असती, मग पहिल्या दिवशी मला खूप त्रास झाला असता. या चर्चेनंतर मुलांना दिलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रतिसाद लिहिली. तर आता याच्यामध्ये तुम्हाला त्या चर्चेमध्ये काय झालं ते तुम्हाला एक एक कागद देणार आहे. त्या कागदावर तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला ग्रुप आहे, त्यांनी त्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. मराठीत लिहायचं असेल मराठीत लिहा, हिंदीत लिहायचं असेल तर हिंदीत लिहा. ठीक आहे? आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये त्या चित्रामध्ये कोणचं काम चालू आहे, कोण काय करत आहे ते वाक्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे? ते तुम्ही आपल्या भाषेत पण लिहू शकता, मराठीत पण लिहू शकता, हिंदीत. चला सुरू करा बरं. हा आणि या चित्रामध्ये तुम्ही स्वतःला ठेवा आणि त्या चित्रामध्ये हे काम करताना काय काय वाटते. एक दिवस जर मी हे काम केलं तर काय वाटेल मला हे तुम्हाला 5 ते 6 ओळीत लिहायचं. हा शुभ. हावडा, गरुडा, माणूस, मुलगी, ट्रॅक्टर, मीटर, पाण्याची टंकी, इटाभट्टी, गिलास, माती, पाई, चला, पाई. बरं हे वाच बरं, तू वाच बघू. एक माणूस एक बाईच्या कमरेला उठवताना मदत करत आहे. हा उठवताना, उठवताना म्हणत आहे ना. हा हा यांनी यांनी हिंदीत सांगितलं, त्याचा अर्थ आहे उचलताना. ठीक आहे? उचलताना. तू वाच बघू. हे एका कदाचे चित्र आहे. या चित्रात 2 माणूस 2 बाई काम करत आहे. या चित्रात 1 माणूस बाईला मदत करत आहे, त्यात 1 मुलगी ट्रॅक्टरवर चढत आहे. चित्रात 1 माणूस उभा आहे, खदानात 1 टंकी आहे. तर आपण पहिल्या ग्रुपमध्ये सांगितलं होतं की चित्रामध्ये काय काय दिसते ते लिहा. ठीक आहे? तर आपण पहिल्या चित्रामध्ये काय लिहिलं ते आपण बघूया. अश्विनी तू वाच. हे विटाभट्टीचे चित्र आहे. या चित्रात 2 बाई काम. मुलांच्या अनुभवावर आधारित वर्ग आयोजित केला आहे. त्यांच्या चुकाबद्दल संकोच न बाळगता
मराठी भाषा येण्यास मदत होईल. पहा नवीन शब्द कोणता वापरला इथे? बिखरलेले. बिखरलेले शब्द कोणत्या भाषेमध्ये आहे सांगा? बिखरलेल्याला मराठीमध्ये आपण काय म्हणायचं? पहिला दिवशी आहे म्हणून मसाल्यात किती पाणी पाहिजे हे मला नाही माहित. मग मी हे करून त्रासून जाईल. याच प्रकारे मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालून स्वरचित उपक्रम मी वेगवेगळ्या स्तरावरील मुलांसाठी घेईल. हे सर्व भाषा शिकण्यास अधिक उपयुक्त आणि अर्थपूर्ण बनविण्यास मदत करते. मी असती तर सकाळी उठून स्वयंपाक बनवली असती, मग आपला डब्बा भरली असती, मग जिथे माझा काम सुरू आहे तिथे गेली असती. गेल्यावर मला मसाला बनवायचा होता, पण मला मसाला बनवायला येत नव्हतं. मला मसाल्याला फिरवला येत नव्हतं. मग संध्याकाळी मी घरी आली, मग माझ्या डोळ्यासमोर भांडे पडले होते, कपडे धुवायचे होते. मग मला विचार आला की माझी आई हे काम कसं करायची, माझी आईला त्रास होत होता की नाही, माझी आई एवढ्या उन्हात कसं काम करायची.